सच पूछिए तो, लेकिन सच पूछिए तो बहुत सी हिंदी पिक्चरें भी नहीं देखी मैंने आजकल, तो एक दौड़ के पीछे भागते रहते हैं हम लोग, सुबह शाम अपना काम करते रहते हैं तो कुछ और करने का मौका नहीं मिलता। मैंने मराठी में एक पिक्चर देखी थी जो मेरी मम्मी ने कहा था कि ये पिक्चर तुम्हें देखनी ही है, उसका नाम था थाम लक्ष्मी कुमकुम लाते। वो इतनी अच्छी पिक्चर थी, इतनी अच्छी स्टोरी थी उस पिक्चर की कि आज भी याद है मुझे। ब्लैक एंड वाइट में मैंने दूरदर्शन पे देखी थी। मराठी फिल्मों की जो कहानी जो है ना, उनसे हमेशा हम प्रेरित रहे। उनका काम मैंने आज तक देखा नहीं, लेकिन क्योंकि ये पिक्चर मेरे दोस्तों की है, मेरे करीबी लोगों की है, मैं ज़रूर देखूंगा और देखने के बाद इस सवाल का जवाब दूंगा। इसलिए बस तू त्या सही से सांगत होती ना, काहीतरी सही से बोल। सही पावनकर जी ना, माझ्याकडे एक सॉलिड पोस्ट आहे, सांगू? बिंदास। दुनियादारीचा अख्खा चित्रपट, दुनियादारी हा चित्रपट शूट करायला 30 दिवस लागले आणि सई धामणकरला तिचं डबिंग कंप्लीट करायला 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस लागले, पण तरी सुद्धा पुढच्या चित्रपटामध्ये सई धामणकर ही आहेच। लाड 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 लाडावून ठेवलंय, आपल्याला जमलं नसतं असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन होईल। त्याला जॉनल नाही ना यार, स्वप्नील चूक बैस, ए सॉरी। ओके उर्वी, प्लीज कम टू द पॉइंट। तुला सांगतो, एखादी गोष्ट पॉप्युलर झाली की लगेच सगळेजण त्याची री ओढतात। री 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 वरन बघ, म्हणजे आता शेवटी नावात जर का री असेल, पिक्चर हिट आहे बॉस। करेक्ट, दुनियादारी, फँडरी, लय भारी, संजय जाधवला लगेच सुचलं प्यार वाली लव स्टोरी। कसं सुचतं, सॉलिड सुचतं, अमेझिंग टॅलेंट कर संजय, म्हणजे ना आपल्याला नसतं सुचलं। एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, अरे काय चाललंय का तुमचं? काय म्हणजे काय, संजय जोला स्टेज वरून असं रिव्हील करायला आधी कोणी केलंच नसेल तेच करतोय। अरे तुम्हाला काय रिव्हील करायला सांगितलं आणि तुम्ही काय रिव्हील करताय? अरे आम्हाला सगळं रिव्हील करायला सांगितलंय। काही नाही, तुम्हाला सांगितलं होतं पोस्टर रिव्हील करायला आणि तुम्ही डायरेक्ट, हा आम्हाला वाटलं पोस्ट रिव्हील करा, आम्ही गेली। आता पोस्टर रिव्हील करूया, अरे हा करा काय ते। अच्छा ओके, रेडी असतो, स्माइल। तर मंडळी, आता आम्ही तुमच्या समोर रिव्हील करणार आहोत प्यार वाली लव स्टोरीचं हे प्यार वाला। स्वप्निल सही, राणेंचं जास्त ऐकू नका, चेक बनाने के टाइम वो हमेशा हर एक को बोलते हैं बजट बहुत बढ़ गया, बजट बहुत बढ़ गया, उनकी बातों में मत आओ। वेल, खर्चे की बात निकली तो गाणं बघताना मला पण आता रिअलाइज झालं की शायद मेरे ऊपर कॉपीराइट का कुछ तो केस हो सकता है, बिकॉज याच्यातलं पहिलं जे गाणं होतं आली लहर, त्याच्यात अरे आओ ना फिर, हे ॲक्च्युली अमय खोपकरची लाईन आहे। आणि दुसऱ्या गाण्यातलं बादशाह ने बब्बन ही निशिकांत कामतची लाईन आहे, जी मी ॲक्च्युली चोरली, पण आपले दोनों अच्छे दोस्त आहे और कॉपीराइट का मेरे ऊपर केस नाही कर सकते, क्योंकि नॉर्मली मी पण असं बोलतो बोलताना मेरी जान मेरी जान, तर निशीने डायरेक्ट टायटलच चोरलं होतं मुंबई मेरी जान म्हणून। आणि सिनेमामध्ये पहिली री मी लावली होती आणि मग सिनेमा हिट झाला, नंतर अमय खोपकरने री लावली।